आज सन्मान्य गिरीश बापट साहेबांनी महाराष्ट्राच्या सरकारवरती टीका केलेली आहे की महाराष्ट्र शासन आणि सरकार काय करत नाही. तर गिरीश बापट आणि भाजपचा हा नेहमीचा अजेंडा आहे, खोटं बोलायचं पण निटूल बोलायचं. आज पुणे शहरामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष, सेनेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आम्ही तिन्ही अध्यक्षांनी मिळून आम्ही प्रेस घेतली. प्रेसमध्ये कोरोनाच्याबद्दल अडचणी आम्ही शासनाला आपल्या माध्यमातून मांडल्या. महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची? भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेची ही नैतिक जबाबदारी आहे की पुणे शहरामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, संसर्ग वाढलेला आहे, त्याला वेळीच आळा घालण्यासाठी त्यांनी पावलं उचलले पाहिजे होती, पण ते उचलली नाही. आज आपण पाहता अरविंद शिंदेपासून भैरटपर्यंत आमचे दत्ता भैरट असतील, मनीष आनंद असेल, दंगेकर असतील, अविनाश बागवे असेल, आबा भागवत असेल, मोहन जोशी असेल, उल्हास पवार असेल, बाळासाहेब शिवरकर असतील आणि कोथरूडचे आमचे ब्लॉकचे अध्यक्ष आणि सर्व पक्ष आमच्या 12 ब्लॉकच्या अध्यक्षांनी आजी माझी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये उतरून लोकांना जेवण दिलेलं आहे, जेवण वाटपायचा कार्यक्रम, अन्न चक्की देण्याचा कार्यक्रम, आपापल्या भागामध्ये फवारणी मारून त्या ठिकाणी कोरोना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाठवून लोकांचे टेस्टिंग घेतलेले आहे. लोकांमध्ये मिसळताना काँग्रेसचेच कार्यकर्ते दिसतात, भाजपचं कुठं पुणे शहरामध्ये दिसत असं नाही आहे. भाजप फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच काम करते आणि स्वतःची सर्व झाकण्यासाठी, म्हणजे चुका झाकण्यासाठी आमच्या आघाडी महाआघाडी सरकारला आणि काँग्रेसला बदनाम करायचा प्रयत्न हा सातत्याने भाजपचा एकमेव अजेंडा आहे. खोटं बोलायचं पण तिथून बोलायचं. आज त्यांचे कुठं आमदार फिरतात, त्यांचे कुठं मंत्री फिरतात, त्यांचे नगरसेवक कुठं दिसतात. उलट महानगरपालिकेच्या पैशातनं जे 70,000 किट वाटतात, तर महानगरपालिकेच्या किटवरचं नाव खोळून भाजपचे नगर स्वतःचं नाव टाकतात. पैसा महानगरपालिकेचा, महानगरपालिकेच्या माध्यमातून किट, म्हणजे अशा तऱ्हेने श्रेय घ्यायचं काम नुसतं भाजप करत आहे. आज सर्व देशामध्ये जे आपले मजूर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या गावी जाण्यासाठी लाखोच्या संख्येत रस्त्यावरती लोक अनवाणी चालतात, उपाशी तापाई चालतात. देशाचा पंतप्रधान दिसत नाही आहे, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री दिसत नाही आहे, भाजपचे नेते दिसत नाही आहेत. परंतु आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लगेच तात्काळ निर्णय घेतला, देशातील सर्व त्याला सांगितलं की काँग्रेसने हा खर्च उचलायचा कामगारांचा आणि त्यांना आपल्या गावी पाठवा, रेल्वेने पाठवा. तेव्हा ती सुरुवात झाली आणि महाराष्ट्र शासनाने तर पहिली सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने विभागीय आयुक्तांकडे पैसे भरलेत, मिटिंगा घेतल्या, अजित पवारनी पण मिटिंगा घेतल्या, सर्व पदाधिकारी होते त्या ठिकाणी, अनेक आमदार होते. आणि परत खोटा आरोप करायचं की अजितांनी लक्ष घातलं नाही, काही नाही केलं, म्हणजे ही वेळ टीका करायची नाही आहे, ही वेळ राजकारण करायची नाही आहे. विरोधी पक्षाचं काम काय? सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष एकत्र मिळून या ठिकाणी आपण कोरोनाचा पराभव कसा करू शकतो, अडचणीच्या लोकांना मदत कशी होईल, काय होईल, विचारविनिमय करून त्यातनं मार्ग काढून लोकांना सहकार्य करणं आणि कोरोनासारख्या महामारीचा आपल्याला त्या ठिकाणी पराभव करणं, त्याचा सामना करणं हे कर्तव्य. परंतु खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल करायचं? पुणेकर सुज्ञ नागरिक आहे, त्यांना माहिती आहे पुण्यामध्ये अनेक जेव्हा मोठे मोठे प्रसंग आले त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी अनेक ठिकाणी मोठा पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी घेतले, कोण होतं रस्त्यावरती, कोण होतं, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून बापट साहेब, पहिला आपण आत्मपरीक्षण करा. आपण या ठिकाणी ही टीकेची वेळ नाही आहे, राजकारण करायची वेळ नाही आहे. आपल्या नगरसेवकाला सांगा, महानगरपालिकेच्या नावाच्यावर स्वतःचं नाव टाक, त्यांना पहिले तुम्ही सुधारा. आणि आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती येतात, ब्लॉकचे अध्यक्ष, नगरसेवक. आमचा तर भवानीपेठ जो एरिया आहे तो तर अत्यंत भयानक आहे, तिथं तर एकदम रेड लाईन आणि हॉटस्पॉट आहे. अशा परिस्थितीमध्ये अविनाश असेल, मी असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी, दरेकरपासून तर अनेक कार्यकर्ते, छोटे मोठे कार्यकर्ते ह्या ठिकाणी हातामध्ये जीव घेऊन लोकांमध्ये जातो आहे. आम्ही आमच्या दाट वस्तीच्या भागामध्ये
आम्ही जवळजवळ 12.5 टन धान्य वाटले आणि त्या ठिकाणी 22 दिवस आम्ही जेवण ओढत होतो झोपडपट्ट्यामध्ये जाऊन. आणि आता महानगरपालिकेचं जे किट मिळतं आहे ते पण नियोजन करून ते व्यवस्थित वाढायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तिथं काय आम्ही काँग्रेसचं नाव लावत नाही आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने माझी तुम्हाला विनंती आहे, मेहरबानी करून खोटे आरोप करू नका. आता या ठिकाणी ह्या कोरोना आपण कसं नष्ट करू शकतो, जे पीडित लोक आहे, जे त्या ठिकाणी बाधित लोक आहेत, त्यांना मदत कशी करायची ते उपाय सांगा ना तुम्ही. केंद्राकडून किती तुम्ही पॅकेज मिळवलं ते सांगा ना. आज उद्धव ठाकरे सारखा संयमी मुख्यमंत्री त्या ठिकाणी इतक्या चांगल्या तऱ्हेचं काम करतोय, वेळोवेळी लोकांना आव्हान करतात, ते सर्व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळाला घेऊन त्या ठिकाणी चांगले निर्णय घेतात, चांगलं त्या ठिकाणी नियोजन करतात, लोकांना आव्हान करतात की आपण घराच्या बाहेर निघू नका. त्या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी, आमचे डॉक्टर, नर्सेस, महानगरपालिकेचे सफाई सेवक, अनेक कर्मचारी आपलं हातावरती त्या ठिकाणी जीव घेऊन आपलं कर्तव्य निभावतात. हे सर्व आपण डोळ्यांनी पाहतोय, तरी आपण म्हणतो की काय सरकार लक्ष घालत नाही आहे. परंतु आमचा उलट तुम्हाला सांगणं आहे की महानगरपालिकेमध्ये भाजपचं सरकार आहे, भाजपचा महापौर चेअरमन तुमचं आहे. तुम्ही काय केलं सांगा ना. तुम्ही महानगरपालिकेचे किती खर्च केले, 6,500 कोटीचं बजेट असताना आज या ठिकाणी जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष तुपेसाहेब असतील, शिवसेनेचे अध्यक्ष संजय बोरे असतील आणि काँग्रेसचे अध्यक्ष मी, आम्ही तिघांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आवाहन केलं आयुक्तांना, कलेक्टरना, तेव्हा हे 70,000 पॅकेटचं काम सुरू झालं. काही ना काहीतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून आता द्यावं लागलं त्यांना. अविनाश बागुले 2 महिन्या अगोदर त्यांना पत्र लिहितं, ईमेल केलता की तुम्ही अशा गजबजलेल्या एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये जास्ती लक्ष घालून त्या ठिकाणी लोकांना क्वारंटाईन कसं करता येईल, लोकांची टेस्टिंग कशी करता येईल, लोकांना महिनाभर पुरण असं त्या ठिकाणी पॅकेज दिलं पाहिजे. पण तुम्ही 2 महिन्यामध्ये कधी मिटिंग घेतली नाही, तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहे, तुम्ही कधी संपर्क साधला नाही आणि आता नुसतं आरोप करताय, खोटे लोकांची दिशाभूल करताय. पण पुणेकर नागरिक सुद्धे त्यांना माहिती लोकांमध्ये फिरतंय कोण, लोकांमध्ये जातंय कोण, लोकांना मदत करतंय, त्याच्यावर तुमच्या बोलण्याने काही फरक होणार नाही आहे. लोक ह्याचा जबाब तुम्हाला नक्की योग्य वेळी विचारतील, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आणि माझी तुम्हाला विनंती, अजून पण वेळ गेली नाही आहे, पुण्यामध्ये एकत्र येऊन काम केलं तर चांगला आपला निर्णय लागेल आणि लोकांचा पण आशीर्वाद आपल्याला मिळेल, अशी माझी तुम्हाला विनंती आहे.